नमस्कार बालमित्रांनो चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार यामध्ये आपण आज दुसरा घटक पाहणार आहोत चौरस तर चौरसाच्या अगोदर आपण व्याख्या बघू ज्या चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप असतात आणि सर्व कोण कौन काटकोन असतात त्या चौकोनाला चौरस असे म्हणतात आता आकृतीमध्ये बघा ए बी सी डी हा एक चौरस आहे आणि चौरसाच्या बाजू ए डी बाजू ए बी बाजू बी सी व बाजू सी डी ह्या सर्व सारख्या मापाच्या आहेत तसेच त्याने तयार केलेले जे कोण आहेत कोण ए कोण बी कोण सी आणि कोण डी हे सगळे कोण काटकोण आहेत काटकोण आहेत याचा अर्थ असा की हे सगळे नव्वद अंश मापाचे आहेत त्याचप्रमाणे चौरसामध्ये ए सी कर्ण ए सी व कर्ण बी डी हे एकमेकांना ई बिंदूमध्ये छेदतात इथं ए बीमध्ये छेदल्यामुळे ते इथे सुद्धा काय करत असतात नव्वद अंशाचा कोण तयार करत असतात मग आता ह्या चौरसाचे काही गुणधर्म आहेत मग कोणकोणते गुणधर्म आहेत तर पहिला कर्ण समान लांबीचे म्हणजेच एक रूप असतात आकृतीमध्ये कर्ण ए सी व कर्ण बीडी हे काय आहेत समान लांबीचे आहेत दुसरा गुणधर्म कर्ण परस्परांना दुभागतात कर्ण काय होतात कर्ण ए सी व कर्ण बीडी ई बिंदूमध्ये परस्परांना काय झालेले आहेत दुभागलेले आहेत तसेच तिसरं कर्ण परस्परांशी काटकोण करतात परस्परांशी काटकोण करतात म्हणजे काय कर्ण ए सी आणि कर्ण बी डी ई बिंदूमध्ये परस्परांना दुभागतात त्यावेळेस ते इथं काय करत असतात काटकोण तयार करत असतात म्हणजे नव्वद अंशाचा कोण तयार करत असतात चौथं कर्ण चौरसाचे सम्मुख कोण दुभागतात आता चौकोन ए बी सी डीमध्ये कोण ए <Goodness> आणि <wok> कोण सी हे काय आहेत सम्मुख कोण आहेत सम्मुख म्हणजे समोरासमोरील कोण तसेच कोण बी व कोण डी हे काय आहेत समोरासमोरील कोण आहेत कर्णामुळे काय होतं हे चौकोन जे आहेत दुभागले जातात दुभागले जातात म्हणजे याचे काय होते निम्मा भाग केला जातो याला आपण दुभागणे असे म्हणतात म्हणून कर्ण ए सीमुळे कोण ए व कोण सी हे दुभागले गेलेले आहेत व कर्ण बी डीमुळे कोण बी व कोण डी हे दुभागले गेले आहेत अशा प्रकारे चौकोन व चौकोनाची व्याख्या आपण बघितली आणि चौकोनाचे गुणधर्म आपण बघितले धन्यवाद